सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या पुण्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतोय. दहीहंडी साजरा करण्यासाठी शहरातील मंडळे विविध देखावे करण्यात आणि दहीहंडीची तयारी करत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. गोविंदा गोपाळा यशोदेच्या ताण्या बाळा, घरात नाही पाणी, घागर उतानी रे गोपाळा. श्रावण वैद्य अष्टमीस मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाने काज मंडळात गाई चरताना स्वतःची आणि सवंगड्याची शिदोरी एकत्रित करून त्याचा खाला केला आणि सर्वांनी मिळून त्याचं भक्षण केलं. ह्याच कथेला अनुसरून गोपाळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी खाला करणे आणि दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. सांस्कृतिक शहर मानल्या जाणाऱ्या पुण्यात देखील आज दहीहंडीची लगबग सर्वत्र दिसून येते. गोकुळाष्टमी या तिथीला श्रीकृष्णाचं तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असतं असं मानलं जातं. या तिथीला गोकुळाष्टमीचा उत्सव ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप वगैरे उपासना भावपूर्णरित्या केल्यास नेहमीपेक्षा जास्त कार्यरत असलेल्या श्रीकृष्ण तत्वाचा आपल्याला लाभ मिळतो असंही दहीहंडीचं महत्त्व मानलं जातं. दहीहंडी फोडताना अंगावर झालेला पाण्याचा मारा, गाण्यावर थिरकणारी तरुणाई, सभोवताली भग्यांची गर्दी असा भारावून टाकणारा दहीहंडी उत्सव आहे, त्याचीच तयारी या शहरभरात पाहायला मिळाली. दहीहंडी साजरा करणारे सुमारे 1000 मंडळे शहरात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव योग्य ती काळजी घेतली जाणार आहे. कायद्याच्या चौकटीत राहून दहीहंडी उत्सव साजरा करणार असल्याचं काही प्रमुख मंडळाकडून सांगण्यात आलंय. कॅमेरामन रोहित वनकटेसह अभिजित सत्तीगिरी, दिनमान न्यूज, पुणे.